तर इंस्टाग्रामने एक नवीन अपडेट आणला आहे ज्याचं नाव आहे इंस्टाग्राम गाईड्स। हा इंस्टाग्राम गाईड्स काय प्रकार आहे, हा इंस्टाग्राम गाईड्स ऑप्शन तुम्ही कसा तुमच्या प्रोफाईलवर आणायचा, इंस्टाग्राम गाईड्स कशा पद्धतीनं यूज करायचं, याचं पूर्ण ट्युटोरियल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूयात इंस्टाग्राम गाईड्स काय प्रकार आहे। जसं आपण ब्लॉग्स लिहितो, ब्लॉग स्पॉटवर लिहितो किंवा वर्डप्रेसवर ब्लॉग्स लिहितो, त्याचप्रकारे इंस्टाग्रामने हा अपडेट आणला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या एखाद्या प्रोडक्टबद्दल, एखाद्या प्लेसबद्दल तुम्ही ब्लॉग्स लिहू शकता, त्याची माहिती देऊ शकता आणि लोकांना गाईड करू शकता। तर यामध्ये तीन प्रकारचे तुम्ही गाईड्स क्रिएट करू शकता। पहिला जो प्रकार आहे तो प्लेसेस आहे, दुसरा जो प्रकार आहे तो प्रोडक्ट आहे, तुम्ही कुठलाही प्रोडक्ट रिव्ह्यू करून तुम्ही गाईड करू शकता लोकांना, आणि तिसरा म्हणजे तुम्ही ज्या पोस्ट केलेल्या आहेत इंस्टाग्रामवर तर त्या तुम्ही एक कंपाईल करून तुम्ही त्याचा गाईड क्रिएट करू शकता। त्याचा सगळ्यात फायदा असा आहे इंस्टाग्राम गाईड्सचा, हा एक नवीन अपडेट आलेला आहे ज्यामुळे इंस्टाग्राम गाईड्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवतो। जसं इंस्टाग्राम रील्स हा एक नवीन अपडेट आला होता, ज्या लोकांनी इंस्टाग्राम रील्स वापरला त्यांच्या प्रोफाईलमध्ये फॉलोअर्स वाढले आहेत, एंगेजमेंट वाढली आहे, त्यामुळं हा पण इंस्टाग्राम गाईड्स हा एक नवीन अपडेट आलेला आहे, त्याचा वापर तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे करा। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी अपील करायची आहे। जर तुम्हाला माझ्याकडून इंस्टाग्रामवर शाउटआउट पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला इंस्टाग्रामवर टॅग करा। माझा इंस्टाग्राम आय डी आहे कॉफीखोर, COFFEEKHOR कॉफीखोर। आणि चला आता जाऊयात माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे जो इंस्टाग्राम गाईड हा जो ऑप्शन आलेला आहे, हा तुम्हाला जर तुमच्या प्रोफाईलमध्ये पाहिजे असेल तर तो कसा आणायचा, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जावं लागेल। त्यानंतर प्लस जो आयकॉन आहे त्याला टॅप करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला रील्सच्या खाली गाईड हा ऑप्शन आलेला आहे, तिथे तुम्हाला टॅप करायचं आहे। आणि तुम्ही जर टॅप केलं तर तुम्हाला इथे तीन टाईपचे गाईड्स तुम्ही क्रिएट करू शकता, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत होतो। एक तर प्लेसेस आहे, दुसरं आहे प्रोडक्ट आणि तिसरं आहे पोस्ट। सगळ्यात आधी आपण बघूयात प्लेसेस, तुमचे जे काही फेवरेट प्लेसेस आहेत त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना गाईड करू शकता। त्यासाठी तुम्हाला प्लेसेसवर टॅप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जी प्लेस रिकमेंड करायची, ज्या प्लेसबद्दल तुम्हाला गाईड करायचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही सर्च करू शकता। मी फ्रेंच कॉलनी पॉंडिचेरीचे एक गाईड क्रिएट करतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे लोकांनी पोस्ट केले आहे ते तुम्ही पोस्ट सिलेक्ट करू शकता। काही फोटो सिलेक्ट करतो आहे, असे 4-5 इमेजेस मी सेव्ह केले आहेत। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे, नेक्स्ट केल्यावर नंतर इथे टायटल टाकायचं आहे, तुम्ही टायटल काही टाकू शकता, पॉंडिचेरी किंवा पॉंडी। त्याच्यानंतर तुम्ही या फोटोबद्दल, या प्लेसबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता, जस्ट रँडम गोष्टी टाकतोय। दुसरा जो आपण फोटो सिलेक्ट करत होता तो हा होता, सो याबद्दल तुम्ही इथे इन्फॉर्मेशन देऊ शकता। सो या गोष्टी तुम्ही इथे मेन्शन करू शकता आणि तुम्ही नेक्स्ट जर टॅप केलं हा जो प्रिव्ह्यू असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता। पॉंडी हा एक रील क्रिएट झाला आणि मी तो शेअर करतोय माझ्या प्रोफाईलवर। तुम्ही रिफ्रेश केलं तर तुम्हाला इथे जो गाईड आहे तो तुम्हाला कळेल। तर गाईडचा दुसरा प्रकार आहे प्रोडक्ट। प्रोडक्ट हा जो ऑप्शन आहे हा इंडियामध्ये सध्या आलेला नाही आहे, कारण जो शॉप हा जो ऑप्शन आहे इंस्टाग्रामचा तो इंडियामध्ये आलेला नाही आहे, त्यामुळे आपण प्रोडक्ट रिव्ह्यू नाही करू शकत। पण तरी पण तुम्हाला मी दाखवतो, सपोज मी शूज सर्च केलं तर शूज सिलेक्ट करून तुम्हाला जो काही प्रोडक्टची माहिती तुम्हाला द्यायची आहे, ज्या प्रोडक्टची तुम्हाला गाईड करायचं आहे ते तुम्ही गाईड करू शकता। सेम जसं आपण प्लेसेसला केलं होतं तसंच त्याप्रकारे तुम्ही गाईड क्रिएट करू शकता। त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे गाईड्सचा तो आहे पोस्ट। तुम्ही जे पोस्ट क्रिएट केले आहेत, जे तुम्ही पोस्ट टाकलेले आहेत किंवा जे तुम्ही पोस्ट सेव्ह केले आहेत, अशा दोन गोष्टी तुम्हाला या पोस्टमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता। आता मी काही माझे पोस्ट सिलेक्ट करतोय, काही मी इंस्टाग्रामचे जे रील्स बनवले होते तेच मी सिलेक्ट केले आहे। तुम्ही कव्हर फोटो सिलेक्ट करू शकता, मी हा कव्हर फोटो सिलेक्ट करतोय आणि आता त्याच्याबद्दल तुम्ही टायटल देऊ शकता आणि प्रत्येक रीलबद्दल, प्रत्येक जे तुम्ही पोस्ट केले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता या गाईड्समध्ये। तर आता सगळ्यात आधी आपण बघूयात, मी टायटल देतोय, 5 पोस्ट सिलेक्ट केले आहेत। त्याच्यानंतर इथे तुम्ही आणि हे तुम्ही सगळं फिल करून टायटल आणि डिस्क्रिप्शन देऊन तुम्ही नेक्स्ट जर केलं हे तुम्ही सिलेक्ट करून तुमच्या प्रोफाईलवर शेअर करू शकता। आणि हा जर रील तुम्हाला शेअर करायचा असेल, लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर हा सध्या एकच ऑप्शन आहे, तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरीजवर तुम्ही शेअर करू शकता।
तर हा गाईड आपण क्रिएट केलेला आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं इंस्टाग्राम गाईडची पूर्ण माहिती दिली, त्याचा यूज कसा करायचा, इंस्टाग्राम गाईड्स यूज करा हा एक नवीन अपडेट आलेला आहे। जसा इंस्टाग्राम रील्स हा अपडेट आलेला आहे तसाच इंस्टाग्राम गाईड्स हा एक नवीन अपडेट आलेला आहे, याचा जास्तीत जास्त उपयोग तुम्ही करा।